वंचित बहुजन आघाडीतर्फे 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून भारिपचे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी पवन पवार यांनी दक्ष पोलीस न्यूजकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्यावर जसं माझं नाव घोषित केलं सर्व नाशिक जिल्ह्यातल्या सर्व वंचित बहुजन समाजामध्ये आर्थिक दुर्बळ जेवढे घटक आहे या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. या सर्वांनी सांगितलं नाशिक जिल्ह्याचा खासदार म्हणून तुला आम्ही दिल्लीत पाठवल्याशिवाय. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.